अंबादास दानवे, तुम्ही विश्व प्रवक्त्यांची काय साफसफाई करून विरोधी पक्ष नेते झालात हे सगळ्यांनाच माहित आहे. तुमचे शिल्लक सेना प्रमुख शेपूट घालून दिल्लीश्वरांपुढे हिंदुत्वाबद्दल शिवतीर्थावर ब्रश सुद्धा काढू शकले नाहीत. त्यामुळे सिल्वर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मध्ये काहीतरी धारावीला म्हणे मोर्चा काढला होता तुमच्या शिल्लक सेना प्रमुखांनी, पुढे काय झालं हो त्याचं, आदानींकडून कुठला तुकडा मिळाला की त्याच्या मोर्चांच्या मागण्यांबद्दल आपले शिल्लक सेना प्रमुख आणि आपण ब्रह सुद्धा काढत नाही. तेव्हा आमच्या भानगडीत पडू नका. आपलं काय ते संभाजीनगर मधून उमेदवारीचं होतं का ते पहा आणि नंतरच बोला. विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद जाण्याची शक्यता निर्माण झाल्यापासून आणि छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा आपल्याला खासदारकीची लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याचं दिसत असल्यापासून अंबादास दानवे यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळत चालल्याचं दिसतंय. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरा कुठं काय होतंय असं दिसलं की शिल्लक सेनेच्या गटात लगेच जळफळाट सुरू झालाय. अहो अंबादास दानवे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या संदर्भात बोलण्याची आपली उंची आहे का हे जरा एकदा तपासून बघा. अहो ज्यावेळी तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, लाचारी केलीत, त्यावेळी आपल्या पक्षप्रमुखांना समजावून सांगण्याची अक्कल आपल्याला नव्हती का? त्यामुळं आपली उंची आणि कुवत ओळखून बोला.